समाजात गुण केला पाहिजे आणि ते आपण करणं कामाची बरोबर. लग्नामध्ये सत्कार गुण केले पाहिजे, शारदीची गुण केला पाहिजे, हे कपडेवाड्याचं गुण केलं पाहिजे आणि एक व्यक्ती एक झाड ही सक्ती केली पाहिजे. झाडं भाषण लावून येणार इंग्रज गेल्यापासून भाषण करतो नाही नाही भाषण झाडं टेकवायचे असतील तर महिला मंडळ आज एका तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे म्हणून तुमच्या महिलांना एक काम सांगतो. सगळ्या महिलांनी ह्या दरेकर भाऊच्या वाढदिवसाच्या वाढदिवसानिमित्त एक तुळशीचं झाड परिसरात लावायचं, तुळस लावायची अख्ख्या घराभोवती, तुळस बाडक्यात लावा, गाडक्यात लावा, कशात लावा, लावा. जितक्या तुळशी तुम्ही लावाल तितका शुद्ध ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. खिडक्यांजवळ तुळशी लावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा, हवा स्वच्छ मिळेल, आयुष्य वाढेल. ऑक्सिजन अभावी 1.5 वर्षापूर्वी लोक तडफडून गेलीत. निसर्ग पोपलाय, हवामान खातं फेल गेलंय. जूनच मृग नक्षत्र जवळजवळ थेंब नाही. आता म्हणतात वाढवाय महाराज, झाडं राहिली नाही, उष्णता वाढल्या, प्रदूषण वाढलंय, त्याच्यामुळे हे गोष्टी घडणार म्हणजे घडणार. ही तर होती किती या वर्षी 42-43 43 एवढ्या तापमानात आपण जगतोय. एक व्यक्ती एक झाड ही संकल्पनाच केली पाहिजे. पोरांना नोकऱ्यांच्या नादी असल्या कोणाका, पोट भरायचं शिका, पोट भरायचं शिका. हा प्रश्न सोडवा, दुनिया मरू द्या. तुम्ही नुसते शिकतच राहिले शिकवतो बरोबर, 42 झाला तरी तू कोणाला जातोय, मी भावांना तू अश्रद्ध घालायचे शिकतच ना असं नाही. आणि हे जर केलं तर माझ्या जन्माचं फळ झालं आणि हे संतांच्या कडून सगळं बाजूला ठेवायचं आणि धर्मावर संकट आल्यावर अख्खी तरुण पोरं मुठीला मुठी लावून एकत्र आले पाहिजे. कारण आज माणसावर संकट नाही, धर्मावर संकट. आपल्याला माणसं वाचवायची नाही, माणसं मरू द्यायची कधीतरी आता म्हणला नाही, पण धर्म वाचवायचा आहे. आणि हीच खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नुसती कीर्तन ऐकून जाणार नाही, आता बदल होणं काळाची. धर्म वाचवा,
हे कीर्तन धर्माचं काम आहे, धर्माचं काम आहे. तू धर्माचा सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमाने भजन करा. विठ्ठल बाबा धर्माची आता हालायचं नाही दिलं. मी घ्यायला
अपमान घेतला ना तिथं खरं म्हणून मोबाईल घेऊन खाली बस तिथं छत्रपतीला पाठवलं, प्रत्येकाला पाठवून दिलं.
आणि या लोकांना देव करावा म्हणून तुकोबारायला पाठवलं, ज्ञान करावं म्हणून ज्ञानोबारायला पाठवलं, आणि हे लोक कीर्तनच ऐकत नाही यांना रंगवावं म्हणून भारुडातून कीर्तनासाठी नागबाबाला पाठवलं, महिलांना करावं म्हणून सराबाईला पाठवलं. प्रत्येक गोष्टीला देवाने एक एकाला खाली पाठवलं, फक्त काम तिलाच गायीचं रक्षण, साधूचं रक्षण आणि धर्माचं पुन्हा वळवळ करायचं नाही. आता आपले येण्याचं कसं आहे, आपण नसतोय आलो, अडचण नव्हती, आजही गेलो अडचण नाही, आणि जे गेले त्यांच्या बाजूने काही आपलं येणं मुळात गावाला अडचणच आहे. येताना आईला तरस, शाळेत गुरुजीला तरस, लगीन केलं सासरवाडील तरस, लेला कावल्याल तरस. आपलं येणं काय, नसतोय आलो पण आजही गेलो, फरक नाही, देव येतो तीन कामा झालं. फायनल पुढचे वाक्य आता एक एक फायनल. संत येतात पाच कामा, देव येतो तीन कामा, संत येतात पाच कामा. कोणती काम वाढावया, सुख भक्ती भाव धर्म कुलाचार भावा विधो पाहिजे. देव येतो तीन कामाला, संत येतात पाच कामाला, त्यातलं पहिलं काम आहे
सुख, गाणी घेणं सुख नाही, बंगला घेणं सुख नाही, माळ घालून मुखात भजन येणं याचं नाव सुख आहे. सुखाचे सात प्रकार आहेत, राजसुख, तामसुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. सुखाचे सात प्रकार आहेत, राजसुख, तामसुख, सात्विक सुख, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक आणि ब्रह्मसुख. भजनाने ब्रह्मसुख जगाला मिळावं हे सुख नाही आहे. हे तर सैनिक घेतात काय एवढं विशेष नाही, काही लई पैसा कमावलं म्हणजे माणूस काय बुद्धिमान आहे असं काय नाही. काय म्हणून म्हणतो तो माणूस श्रीमंत आहे असू द्या, अजून तोंडानं जेवतोय म्हणजे श्रीमंत खायची जागा बदलव नाही, आता तोंडाला तोड खातो सेम द प्लेस. काय म्हणून तो माणूस नाही श्रीमंत, श्रीमंत माणसांच्या बँकेचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून ते श्रीमंत आहे. सगळे नोटी सगळं पाहिलं तर बँकेच्या गेट मध्ये गाड्या आज सोडणार त्यांच्या वर्षी श्रीमंत आहे. कलियुगाचा एक नियम आहे, फक्त खरं कोणी बोलायचं नाही, खरं बोलला तो म्यास. काय नाही श्रीमंत नाही काय नाही, ज्याच्या गळ्यात माल, ज्याच्या मुखात नाम, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. बघा श्रीमंत काय बंगल्यावर जायला नाही, गरे मोठा बंगला आहे त्या काय माणसं तो माणूस शिकू दे, किती शिकू दे, काय कळलं शिकू, रिटायर झाले काही परमानंद झाले नाही, काही शिकवून लग्नाला आणि बापाला पगार नाही, काही 40 वर्ष झाले रुपडे पगार नाही, अख गाव सरमत नाही, 10,000 भरले ते 1,500 घेतात, काही 70,000 सरकार घेतात 30,000 घेतात, आहेत का नाही बाबा, काही जूनला परमानंद झाले जुलैला रिटायर झाले आणि काय केलं शिकून, तर त्यांनी बायकोचा पतीला पुढे म्हणते बाकी काय शिकली, माझ्या बाजीच म्हणते, मी जुलै बाजीच म्हणते, मग सगळे शाळा काय गोंबीर म्हणते, आंधळ होते आणि तर उतरून पीठ खाते चांगलं सुधारले लोक पांढरी सकाळी केली म्हणजे अच्छा चपला धरूचा मध्ये गेला हे सुशिक्षितपणाचं लक्ष नाही, हा सगळा मामाचा मार थोडं थोडं सारा करंट लावून देतो तुम्हाला म्हणतात हे सुख नाहीये, ज्याला पडल्या पडल्या झोप येते तो सुख आहे, वाढावया सुख हे काम, पण ते सुख भक्तीशिवाय होत नाही. आणि भक्ती म्हणजे हे नाही हे मला घडलं घर लावणार कीर्तन करणार पवित्र करणार नायका बोलू सगळं मामलं घेणार कीर्तन किंवा झोप नाही काय भक्ती नाही. देव सोडून पाणी अंगणात फेकलं, दोन देव गेले वाटेच्या खाली टाकली, ते देव म्हणजे आंघोळ झालं होतं पण गाव सोडला होतो. ही काय भक्ती नाही, भक्तीची वेळ खेळगाव केंद्र द्यावा, देहावरचं महत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. माझे डोळे का गेले, तू तमा शब्दांना खडे आणायचा डोळे अंग
मग पडलात मग उतरला मग हे म्हणला थांब वर जायला नाही अजून तू वर पक्षकाला असला नावा एखादा तुला खाली राहू दे तुला वर घेऊन काय मारा मारायला तू नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळ Oh, bahila